इडलीच्या पिठाची जाळी तुम्ही बघू शकता, एवढ्या थंडीत सुद्धा पीठ फुगून वर आलंय, अगदी हलकं आणि जाळीदार झालंय। पीठ असं छान फर्मेंट झालंय की मगच त्याची इडली अशी छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनते। नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळाची परफेक्ट मऊसूत इडली आणि त्यासोबतच सोपी चविष्ट नारळाची चटणी। चला तर लगेच सुरुवात करूया। तर इडलीसाठी मी इथे ह्या वाटीने 3 सपाट वाटी रेशनचा जुना जाडा तांदूळ घेतलेला आहे। ज्या तांदळाचा भात मोकळा फडफडीत होतो त्याची इडली छान होते आणि ज्या तांदळाचा भात चिकट होतो त्याची इडली थोडीशी गच्च होते, त्यामुळे तांदूळ घेताना जुनाच घ्यायचा। आता त्याच वाटीने बरोबर 1 सपाट वाटी उडदाची डाळ घ्यायची। 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ हे अगदी योग्य प्रमाण आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 300 ग्रॅम तांदूळसाठी 100 ग्रॅम उडदाची डाळ आणि एवढ्या प्रमाणासाठी मी 18 ते 20 मेथीचे दाणे घातलेले आहेत। आता हे एकत्र 2 ते 3 पाण्यात व्यवस्थित चोळून चोळून धुवायचे। हे बघा, 2-3 पाण्यात व्यवस्थित धुवून झाल्यानंतर ह्याच्यात भरपूर पाणी घालून 6 तासांसाठी भिजायला ठेवूया। 6 तासानंतर बघा, डाळ तांदूळ व्यवस्थित भिजला गेलेला आहे। आता ह्याला परत धुवायची गरज नाही। ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजले होते त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत। हे नेहमीचे कांदे पोहे बनवतो ते पोहे आहेत। पोहे एका पाण्यात धुवून त्यात पाणी घालून 5 मिनिटं भिजत ठेवूया। आता हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया। हे बघा, सुरुवातीला मी तसेच मिक्सरला फिरवलं, त्यानंतर थोडंसं पाणी घालून बारीक केलं। वाटताना पाणी खूप जास्त वापरायचं नाही। इडली बॅटरचं कसं असतं, खूप अगदी जास्त बारीक पण नको आणि रवाळ पण नाही, असं मध्यम ठेवायचं, म्हणजे इडली छान होते। बाकीच्या डाळ तांदळासोबतच मी पोहे सुद्धा वाटून घेतलेले आहेत। आता महत्वाची स्टेप म्हणजे चमच्याने किंवा हाताने हे पीठ चांगलं 3 ते 4 मिनिटं एकाच दिशेने फेटून घ्यायचे। असं फेटून घेतल्याने पीठ छान हलकं होतं, त्यामुळे हे जरूर करा। हे बघा, फेटल्याने आत्ताच ते पीठ थोडंसं फुललंय। आता ह्यावर झाकण ठेवून 10 ते 12 तास किंवा रात्रभर असंच ठेवून देऊया। थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे त्याला छान ऊब मिळावी म्हणून हे पिठाचं भांडं एका उबदार ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवते। थंडी किंवा पावसाळ्यात इडली बॅटर व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी हा एक अत्यंत सोपा आणि खात्रीशीर पर्याय आहे। आता अजून एक, की थंडीत आपल्या घरातील लादी किंवा किचनचा ओटा जास्त थंड असतो, त्यामुळे हे डायरेक्ट लादीवर न ठेवता मी आधी एक प्लॅस्टिकची प्लेट ठेवली, त्याच्यावरती हे ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं भांडं ठेवलं। व ही सुद्धा एक छोटीशी पण उपयुक्त टीप आहे। तुम्ही प्लॅस्टिकच्या प्लेटऐवजी डायरेक्ट लादीवर न ठेवता लाकडी पाटावर सुद्धा ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पीठ फुलून वर आलंय। अजून थोडा वेळ राहिला असता तर कदाचित ओव्हरफ्लो झाला असता, त्यामुळे भांडं घेताना जरा मोठंच घ्या आणि स्टीलचंच घ्यायचं। जाळी बघू शकता एकदम परफेक्ट आलेली आहे। थंडीत इडलीचं पीठ लवकर फर्मेंट होण्यासाठी ओव्हनमध्ये पण ठेवतात, पण प्रत्येकाकडे ओव्हन नसतो, किंवा पिठात कांद्याच्या फोडी नाहीतर मिरची वगैरे घालतात, किंवा पिठाचं भांडं कुकरमध्ये पण ठेवतात, पण मला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवणे हे सगळ्यात सोपं आणि सोयीचं वाटलं। आता ह्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करते आणि लागेल तेवढं पीठ घेते, बाकीचं फ्रीजमध्ये मीठ न घालता ठेवते। ह्यात चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी हलक्या हाताने मीठ फक्त मिक्स करून घेऊया। आता पीठ जास्त फेटायचं नाही, कारण आपल्याला पिठाला आलेली जाळी मोडायची नाही। एवढं छान पीठ आल्यानंतर सोडा किंवा इनो घालायची गरजच नाही, पण 13-14 तासानंतर सुद्धा जाळी पडली नाही तर तुम्ही 2 चिमूटभर सोडा घालू शकता। पीठ बघू शकता खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही। ह्यात मला फक्त 1 चमचाभर पाणी घालावं लागलं। आता लगेच इडली बनवायला घेऊया। तर त्यासाठी इडलीच्या साच्याला मी असं थोडंसं बटर लावून घेतलंय। जरुरी नाही की बटरच लावलं पाहिजे, तेल पण लावू शकता। तेल लावताना सगळीकडे व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर घालून घेऊया। घालून झाल्यानंतर थोडंसं असं
टॅप करायचं। पुन्हा महत्त्वाची स्टेप की इडली पात्रात पाणी आधीच उकळवून घ्यायचं, त्याच्यानंतरच इडल्या अलगदपणे ठेवायच्या, झाकण ठेवायचं आणि पहिली 6 मिनिटं हाय फ्लेम, त्यानंतरची पुढची 6 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर इडली वाफवून घ्यायची। जवळपास 12 ते 13 मिनिटांनंतर बघू शकता इडली छान वाफली गेलेली आहे, बोटाला अजिबात चिकटत नाही म्हणजे बरोबर झाली आहे। गॅस बंद करायचा। प्रत्येक इडली तुम्ही बघू शकता सोडा इनो न वापरता छान अगदी फुललेली आहे। 5-7 मिनिटं वाफ गेल्यानंतरच चमच्याने काढून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता अगदी सहज निघतात, दोन्ही साईडने छान जाळीदार झालेली आहे। आता पुढच्या इडल्या मी मुद्दाम माझ्या जुन्या अल्युमिनियमच्या भांड्यात बनवल्या, का ते पुढे सांगतेच। पिठाची कन्सिस्टन्सी परत एकदा बघा, ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट असेल तर इडली हार्ड बनते आणि खूप जास्त पातळ असेल तर चपटी बनेल। ह्यात सुद्धा मी आधीच पाणी गरम करून घेतलंय। प्लेट ठेवताना काळजी घ्यायची की खालच्या प्लेटचे होल्स आहेत त्यावर वरच्या प्लेटची इडली आली पाहिजे। प्रत्येक प्लेट अशीच ठेवून घ्यायची, कारण इडलीवर इडली ठेवली गेली तर वरच्या इडलीची वाफ खालच्या इडलीवर पडते आणि इडली मध्ये ओलसर होते, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं। ह्या इडल्या सुद्धा आधीप्रमाणेच 12 ते 13 मिनिटं वाफवून घेतल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर काढून घेतल्या। ह्या इडलीच्या साच्याला खालून होल्स आहेत त्यामुळे ह्या तर हाताने पण निघतात। ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की आपली इडली किती परफेक्ट झाली आहे ती। हे बघा, आपण अर्ध पीठ काढून घेतलेलं, त्यापासून एवढ्या साऱ्या पांढऱ्या शुभ्र आणि हलक्या फुलक्या इडल्या तयार झालेल्या आहेत। इडली सोबत खाण्यासाठी चटणी बनवायला घ्यायच्या आधी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील, चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता सोपी पण टेस्टी चटणी बघूयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओलं खोबरं असं पातळ काप करून घेतलेले आहेत, त्याचा पाठीकडचा काळा भाग काढून घेतलेला आहे। नारळ खोवून किंवा किसून पण घेऊ शकता। आता यात घालूया 1 चमचा भाजलेली चणा डाळ, जी आपण चिवड्यात घालतो ती। 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया। लसूण पाकळी फक्त एकच घालते, अगदी थोडीशी चिंच घालते। 1/2 चमचा साखर घालूया। चिंच आणि साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण थोडीशी घातली की चव छान येते। आता चटणीत जेवढं लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी आत्ताच घालते। सुरुवातीला हे सगळं कोरडंच बारीक करायचं, त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं। दिवाळीत उरलेल्या चिवड्यापासून टेस्टी थालीपीठ कसं बनवायचं ह्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जर बघितलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की चेक करा। ही चटणी छान खमंग व्हावी म्हणून फोडणी पात्रात 2 चमचे तेल गरम करून घेतलंय। ह्यात घालूया 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 7-8 कडीपत्त्याची पाने, 2 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि अगदी 1/2 चमचा कच्ची उडदाची डाळ घालून तेलात खमंग परतायची। शेवटी चिमूडभर हिंग घालून मिक्स करायचं। फोडणीचा खमंग वास राहावा म्हणून ह्यावर झाकण ठेवूया आणि फोडणी जरा कोमट झाली की मग चटणीत घालूया। एकदम गरम फोडणी चटणीत घालायची नाही, मिक्स करायची। ही चटणी इडली, डोसा, घावणे, अप्पे कशासोबतही खाऊ शकता, मस्त लागते। सध्या थंडी आहे त्यामुळे काय करायचं, आदल्या दिवशी सकाळी 10 वाजता डाळ तांदूळ भिजत घालायचे, संध्याकाळी 4-4:30 मिक्सरला लावायचे, म्हणजे पीठ फर्मेंट व्हायला पुरेसा वेळ मिळेल आणि सकाळी 7-8 वाजता नाश्त्याला इडली बनवता येईल। हेच टायमिंग उन्हाळ्याच्या गर्मीत कम्प्लीट वेगळं होईल। दिवाळीत खूप गोड तेलकट खाल्ल्यानंतर किंवा एरवी कधीही ही सोपी इडली चटणी झालीच पाहिजे। मी सांगितलेल्या टिप्स वापरून नक्की ट्राय करा। इडली बनवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे तांदूळ घेताना नवीन न घेता जुनाच घ्या, मिक्सरला लावल्यानंतर पीठ छान फेटून घ्या आणि इडली वाफवताना पाणी आधी उकळवून घ्या, म्हणजे इडली अगदी परफेक्ट बनेल। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा,
लवकरच भेटूया अशाच एका हेल्दी आणि टेस्टी रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.